नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SRPF गट क्रमांक 6 धुळे यामध्ये सफाईकारची चाचणी झालेली होती। त्या सफाईकार चाचणीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे तुमची जी सफाईकारची चाचणी झालेली होती त्यामध्ये विद्यार्थ्याला गुण कशाप्रकारे मिळालेले आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। अगोदर आपण सूचना वाचून घेऊ। पहा, उमेदवारांना कळविण्यात येते की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 धुळे या गटाचे आस्थापनेवर सफाईकार पदाकरिता दिनांक 2 मे ते दिनांक 4 मे रोजी व्यवसाय चाचणी घेण्यात आलेली आहे। व्यावसायिक चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाची यादी साईट दिलेल्या मित्रांनो, या साईटवर गुणवत्ता यादी तयार म्हणजे लावण्यात आलेली आहे। या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट SRPF ग्रुप नंबर 7 धुळे या टॅबवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच व्यवसाय चाचणीच्या गुणांची यादी गट मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। सफाईकार पदाचे व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये काही त्रुटी किंवा आक्षेप असल्यास दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक 7 धुळे येथे समक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात देण्यात यावी। दिनांक 5 मे 2022 रोजी नंतर प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। सफाईकार पदाची निवड यादी जाहीर करण्याची संभाव्य तारीख 7 मेला तुमची निवड यादी जाहीर केली जाईल। तर पहा मित्रांनो, आता आपण जो निकाल पाहणार आहोत, जर तुम्हाला याबाबत काही आक्षेप असेल, तुम्हाला वाटत असेल की या निकालामध्ये काही त्रुटी आहे, तर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत। दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला समक्ष हजर राहून आक्षेप नोंदवावा लागेल। आपण पाहणार आहोत की हा जो निकाल आहे कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर पहा, SRPF गट क्रमांक 7 धुळे चतुर्थ श्रेणी भरती 2022 सफाईकार व्यावसायिक चाचणीच्या गुणांची यादी पहा। अनुक्रमांक दिलेला या ठिकाणी, चेस क्रमांक दिलेला आहे, पदाचं नाव दिलेलं आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, लिंग आणि अर्ज सादर केलेला प्रवर्ग, ठीक आहे, आणि प्राप्त गुण म्हणजे ही जी चाचणी होती मित्रांनो 100 गुणाची होती आणि 100 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले यामध्ये तुम्हाला पाहावं लागेल। तर मित्रांनो, तुमच्याकडे चेस क्रमांक असेल तर तुम्हाला हा निकाल लवकरात लवकर पाहता येणार, तर तुमच्याकडे चेस क्रमांक नसेल तर तुम्हाला संपूर्ण निकाल वाचावा लागेल, तुम्हाला संपूर्ण हे PDF पाहावी लागेल। तर पहा, यामध्ये आपण निकाल पाहू कशाप्रकारे लावण्यात आला आहे। तर पहा, यापैकी धनेधर शरद आसाराम यांना 62 मार्क मिळालेले आहे, तर तुम्हाला संपूर्ण निकाल पाहावा लागेल। आतापर्यंत 62 आपला हायस्ट दिसलेले आहे। ज्या विद्यार्थ्याला चाचणीमध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळेल त्यांची निवड सफाईकार या पदासाठी होणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण निकाल तुम्हाला पाहावा लागेल। हायस्ट आपल्यापर्यंत आपल्याला 62 दिसलेले आतापर्यंत। तर मित्रांनो, निकाल चेक करताना तुमचा चेस क्रमांक बरोबर चेक करायचा, तुमचं नाव बरोबर चेक करायचं, तुमची प्रवर्ग जो आहे कास्ट जी आहे ते बरोबर चेक करायची, या 3 गोष्टी बरोबर चेक करायच्या। हा निकाल जो मित्रांनो असं त्यांच्या साईडवर अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तुम्हाला या साईडवर जाऊन तुम्हाला निकाल डाउनलोड करता येऊ शकतो। किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्रामने जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण निकालाची PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर एकूण 928 विद्यार्थ्यांची सफाईकारी चाचणी झालेली आहे आणि 928 विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला या निकालाबाबत काही आक्षेप वाटत असेल, काही त्रुटी वाटत असेल की तुम्ही चाचणी दिलेली आणि तुम्हाला यामध्ये जास्त मार्क्स मिळाले पाहिजे होते, तर तुम्ही दिलेल्या पत्त्या समक्ष हजर राहून लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवू शकता। याची अंतिम तारीख आहे 5 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर समक्ष हजर राहून आक्षेप नोंदवता येतो। तर मित्रांनो, धुळेच्या सफाईकार चाचणीचा निकाल लावण्यात आलेला आहे आणि 1-2 दिवसात गडचिरोलीचा पण निकाल लावण्यात येणार आहे। जसा गडचिरोलीचा निकाल लागला त्यावर मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेलच, त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।